अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे ग्रामसभा संपन्न झाली। यावेळी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र विजय एनटीसीएलचे सरचिटणीस राजमल हजारी चौहान यांनी ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारावर प्रश्न उपस्थित केले। यावेळी काही प्रश्न उपस्थित केले असता प्रशासन व सरपंच यांनी उत्तर न देता उपसरपंच हेच प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत असल्याने त्यांनी थेट या ग्रामपंचायतीचा सरपंच कोण यावर बोट ठेवत ग्रामपंचायतीमध्ये होत असलेले खोटे काम हे त्यांनी ग्रामसभेत निदर्शनात आणून दिले। तसेच ग्रामपंचायतमधील डाटा ऑपरेटर व क्लर्क यांना तात्काळ कमी करावे, अन्यथा उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला। तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव, गटविकास अधिकारी पंचायत समिती जामनेर यांनी याबाबत लक्ष घालावे अशी मागणी राजमल चव्हाण यांनी केली। तसेच ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या कामाची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी देखील निवेदनाद्वारे करणार असल्याचे त्यांनी सांगितले। तात्काळ म्हणजे पहिल्यांदा तुमचा कर्मचारी तुम्हाला आपल्या बीडीओ साहेबांनी पत्रही दिलंय, नंतर तुम्ही त्याचा यांच्या सभेमध्ये बा ठरवा आणि याला कमी करा म्हणून याची तक्रार आपण दिलेली होती। ती त्याच्यावर यांनी काही ॲक्शन घेतलेली नाही, फक्त तुम्ही काय केलं त्याचा सह्याचा अधिकार काढला, पण साहेबाचा अधिकार काढला नाही। अजून साहेब आहे तो, कोण आहे साहेब आहे, त्या साहेबाचा अधिकार काढा, त्याला तात्काळ कमी करा। हा ठराव तुम्ही तुमच्या प्रोसिडिंग बुकमध्ये घ्या, कागदावर घेऊ नका, कारण जर तुम्ही कमी केलं नाही तुम्हाला वरती करावं लागेल ना काही काही। दोन्ही कर्मचारी बिलकुल म्हणजे कमी करा म्हणजे कमी करा, त्याच्याशिवाय ग्रामपंचायतीची प्रगती होणार नाही। दुसरा द्याला नवीन माणूस। आता तो कर्मचारी सर आता एक महिना झाला किंवा दोन वर्ष झाले, तीन वर्ष झाले असं लागलेलं नाहीये, ठीक आहे ना? अहो ग्रामसभेला अधिकार आहे ना, ग्रामसभेमध्ये बोलतोय मी, मी काय बाहेर बोलतो तुमच्या मासिक बैठकीमध्ये बोलतोय का? मग त्याची काय काय ते करा ना, प्रक्रिया काय करायची ते करा। पण हे खोटे काम करताय भाऊ साहेब, खोटे काम करताय म्हणून यांना हे पा झाली नाही तर मी 15 म्हणजे तुमच्या एकदा म्हणून ते निर्णय घेत नाही तुम्ही तर मी पुन्हा तुम्हाला पत्र देईन, उपोषणाला बसल, तुम्हाला सांगून देतो मी गेलो तरी चालेल, पण मी ज्या गोष्टीवर ठाम आहे ना त्या गोष्टीवर मी ठामच राहणार। या माणसाला कामावर आतापर्यंत आपल्याला असं वाटत नाही, छोटीशी गोष्टी म्हणजे कसा क्या वो कुछ भी बोलेगा तो सुनेंगे क्या? झूठ काम कर रहे तुम्हारे झूठ काम कम करने वाला आदमी चलता क्या? मी काय बोललो आश्वासन देतो की 15-20 दिन काम करते, एखादी तरुण पोरगा पाहा ना गावातला, चांगला हुशार पोरगा पाहा त्याला द्या काम। नाही करणारे भरपूर आहे, करणारे भरपूर भरपूर आहे, भरपूर आहे, गरीबाचे पोर भरपूर आहे करणारे। मला माणूस आहे पाणी पुरवठ्यासाठी माणूस दामलतोय मी, रोहन बराबर आहे, पगार एक मिनिट पलास केल्यासाठी बाहेर देऊळगावून माणूस काढून कमी केलं, मग काय गरज आहे एवढी कमी करायची पटकन? तात्काळ काय थोडस विचार याला तात्काळ कमी केलं। आता तुम्ही हे म्हणताय बरोबर, 8 दिवस झाले गावात 10 दिवस पाणी येत नव्हतं, बाहेरचा माणूस एक मिनिट ऐका पूर्ण बोलू देतो, बाहेरचा माणूस येऊन तो पळास करायला जातो, तिसऱ्या दिवसावर पाणी आणतो, आणि गावातलाच माणूस 10 दिवस पाणी देत नाही। मी वैयक्तिक रोष ठेवून कोणत्याच कर्मचाऱ्यावर कारवाई करत नाही आणि करणार नाही, तुम्ही म्हणता की याला का कमी केलं आणि यांना का कमी करायचं? अरे आम्ही म्हणतो ना तुम्ही काम करत नाही, माझं विचारा कोणाला, आर्य रावी येईन सगळे 25-25 हजार रुपये घेऊन तुम्ही खोटे उतारे देता, खोटे उतारे देता चालता का? हस्तलिखित उतारे खरेदी करून टाकता तुम्हारे हस्तलिखित उतारा द्या, बदनामी तर तेरी भी होईल ना। अधिकार निघाला, खुर्ची पे बटा ना उसको।
या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.